नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19 कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण इयत्ता 10वी गणितमधील एक महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. प्राची लुडबे, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील तिसरे प्रकरण वर्तुळ याचा पुढील भाग पाहणार आहोत. मागील भागात आपण वृत्तछेदिका, स्पर्शिका म्हणजे काय याचा अभ्यास केला, तसेच स्पर्शिका त्रिज्या प्रमेय याचा अभ्यास केला. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय तसेच स्पर्शिका खंडाचे प्रमेय हेही आपण पाहिलं. आज पाहूया पुढील भाग. आज पुढील भागामध्ये आपण काय जाणून घ्यायचं आहे पाहूया. स्पर्शवर्तुळे. स्पर्शवर्तुळे म्हणजे काय? इथे चित्रामध्ये तुम्हाला काही वर्तुळं दिसतील. पहा, इथे एक वर्तुळ आहे आणि वर्तुळाचा केंद्र ओ व ही त्रिज्या आहे. त्यामधून जाणारे मी आणखी एक वर्तुळ काढले आहे. तुमच्या लक्षात येईल की ही दोन वर्तुळं एकमेकांना स्पर्श करत आहेत. हे दुसरं वर्तुळ लहान आहे, त्याची त्रिज्या पी पासून हिरव्या रंगाची जी आहे ती. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या ग्रे रंगामध्ये दिसत आहे ती. अशा ह्या दोन वर्तुळांना स्पर्श करणारी ही मी एक रेषा काढली आहे. ती रेषा म्हणजे स्पर्शिका आहे. तर जेव्हा अशा एका प्रतलात दोन वर्तुळे असतात आणि त्याच प्रतलातील एका रेषेला एकाच बिंदू जेव्हा ही दोन वर्तुळं छेदतात तेव्हा त्यांना स्पर्श वर्तुळे असे म्हणतात. आणि ती रेषा या दोन वर्तुळांची सामायिक स्पर्शिका असते. ही दोन वर्तुळं एका बिंदूत एकमेकांना छेदत आहे आणि त्यांच्यातून जाणारी ही सामायिक स्पर्शिका आहे. तर ही जी दोन वर्तुळं आहेत ती आंतरस्पर्शी वर्तुळं आहेत, कारण एकमेकांच्या आत असल्यामुळे. आणि त्यांच्या दोन केंद्रामधील अंतर किती आहे? तर जेव्हा आंतरस्पर्शी वर्तुळे असतात तेव्हा दोन केंद्रामधील अंतर काढण्यासाठी त्यांच्या त्रिज्यांची वजाबाकी करायची आहे. कारण तुम्हाला दिसतंय बघा, ओ हे याचं केंद्र आहे, पी याचं केंद्र आहे, त्यामुळे यांच्यातलं अंतर काढण्यासाठी त्रिज्यांची वजाबाकी करावी लागते. दुसरी ही दोन वर्तुळं पहा. ह्या ठिकाणी हे एक मी वर्तुळ काढले टी केंद्र असलेलं आणि हे दुसरं वर्तुळ काढलंय बघा एस केंद्र असलेलं. आणि आताही त्यांना दोघांना छेदणारी एक रेषा आहे, त्यामधून जाणारी ती रेषा आहे एन. आता ही रेषासुद्धा या दोन वर्तुळांना एका बिंदूत छेदते, त्यामुळे ही सुद्धा स्पर्श वर्तुळं आहेत. परंतु ही बाह्यस्पर्शी वर्तुळं आहे, ती एकमेकांना बाहेरून स्पर्श करत आहे. त्यामुळे त्यांच्यातील केंद्रातील अंतर हे त्या दोन त्रिज्यांच्या बेरजे एवढं असणार आहे. तर या स्पर्श वर्तुळांचं एक प्रमेय आपण पाहणार आहोत, थिअरम ऑफ टचिंग सर्कल. प्रमेय असं आहे की परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू जो आहे तो स्पर्शबिंदू त्या वर्तुळाचे केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर असतो. त्या दोन वर्तुळांचा स्पर्शबिंदू कसा असतो पाहा. या ठिकाणी पुन्हा आपण तीच वर्तुळं काढणार आहोत. दोघांचा स्पर्शबिंदू जो आहे बी हा त्यांचे केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर आहे. म्हणजेच काय? बघा, त्यांचे दोन केंद्रबिंदू जोडणारी ही जी रेषा आहे ओ बी म्हणजेच त्रिज्या, त्यावरच त्यांचा स्पर्शबिंदू बी हा आहे. ही बाह्यस्पर्शी वर्तुळं, त्यामध्येही पहा तुम्ही, त्यातही त्यांचा स्पर्शबिंदू जो आहे दोघांचा ए हा त्यांचे केंद्र टी आणि एस जोडणारी रेषा म्हणजे त्यांच्या दोन त्रिज्यांना जोडून बनवलेला जो रेषाखंड आहे त्यावरच त्यांचा स्पर्शबिंदू आहे. आणि ही त्यांची जी आहे ती रेषा. आता यावर आधारित आपण उदाहरण पाहूया. इथे तुम्हाला उदाहरण दिलं आहे. उदाहरण आहे
दोन अंतरस्पर्शी वर्तुळ आहेत आणि या वर्तुळांच्या त्रिज्या दिलेल्या आहेत तुम्हाला 3.5 सेंटीमीटर आणि 4.8 सेंटीमीटर. तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती? मग आता वर्तुळं कशी आहेत? आंतरस्पर्शी आहेत. आंतरस्पर्शी म्हणजे आपण आत्ता काढल्याप्रमाणे तिथे एक वर्तुळ काढू आणि हे समजा दुसरं वर्तुळ असेल, आपण रफ काढूया आकृती. आत्ता सांगितल्याप्रमाणे जर आंतरस्पर्शी वर्तुळ असेल, समजा हे याचं केंद्र असेल, याचं केंद्र असेल, तर त्यांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या वजाबाकी इतकं असणार आहे आणि त्यामुळे त्यांच्या केंद्रातील अंतर दोन वर्तुळांच्या केंद्रातील अंतर, जेव्हा आंतरस्पर्शी वर्तुळे असतात तेव्हा दोन वर्तुळांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या फरका एवढे असते. ते मी 4.8 वजा 3.5 मी करणार आहे. वजाबाकी करा, 8 तून 5 गेले 3, 4 तून 3 गेले 1. त्यामुळे त्यांच्या केंद्रातील अंतर आहे 1.3 सेंटीमीटर. अशा प्रकारचं तुम्हाला एक मार्काचं उदाहरण छोट्या प्रश्नामध्ये येऊ शकतं. पुढे एक उदाहरण दिलं आहे तुम्हाला, बाह्यस्पर्शी वर्तुळ आहेत. आता बाह्यस्पर्शी वर्तुळं म्हणजे कशी? हे समजा एक वर्तुळ आहे आणि हे समजा दुसरं वर्तुळ आहे. 5.5 छोट दुसरं 4.2 याची त्रिज्या आहे दोघांची. तर यांच्या केंद्रातील अंतर किती असेल? तर बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या बेरजे एवढे असतं. त्यामुळे इथे यांच्या केंद्रातील अंतर बरोबर, हे छोटे प्रश्न आहेत, केंद्रातील बाह्यस्पर्शी वर्तुळ असल्यामुळे त्यांच्या केंद्रातील अंतर बरोबर त्यांच्या बेरजे एवढं असणार आहे. ते 5.5 अधिक 4.2 बरोबर, बेरीज करूया, 5 आणि 2 7, 5 आणि 4 9, 9.7 सेंटीमीटर असं ह्याचं उत्तर असणार आहे. पुढे तुम्हाला असा एक मार्काचा प्रश्न येतो, अचूक पर्याय निवडा. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्याय उत्तर दिलेले, त्यापैकी अचूक पर्याय निवड. एक मार्काचा प्रश्न असतो, त्यातली काही उदाहरणं घेतलेली आहेत तुमच्या संकीर्णामधली. त्रिज्या दिलेल्या आहेत अनुक्रमे 5.5 आणि 3.3 आणि ही दोन वर्तुळं स्पर्श करतात असं म्हटलं आहे, तर केंद्रातील अंतर किती? आता आपल्याला हे सांगितलेलं नाही आहे की ते अंतरस्पर्शी आहेत की बाह्यस्पर्शी आहेत, बरोबर ना? त्यामुळे काय करावं लागणार आहे? आपल्याला 2 पर्याय हे उत्तर असणार आहे. जर ते अंतरस्पर्शी असतील, वर्तुळ जर अंतरस्पर्शी असतील, अंतरस्पर्शी असतील तर काय होणार आहे? तर त्यांच्या केंद्रातील अंतर जे आहे किंवा फरक जे आहे ते किती असणार आहे? अंतरस्पर्शी असतील तर अंतर असणार आहे वजाबाकी इतकं, बरोबर ना? 5.5 वजा 3.3 म्हणजे आपण वजाबाकी करूया, 5 आतून 3 गेले 2, 5 आतून 3 गेले 2 इतके सेंटीमीटर. पण जर ती वर्तुळं बाह्यस्पर्शी असतील तर, वर्तुळे बाह्यस्पर्शी असतील तर काय होणार आहे? त्यांच्या केंद्रातील अंतर बरोबर बेरजे एवढं असणार आहे. त्यामुळे 5.5 अधिक 3.3 बरोबर 8.8 तुमचं उत्तर असणार आहे. मग आता कोणता पर्याय येतो बघा, मग तुमचं उत्तर असणार आहे पर्याय डी. त्या ठिकाणी तुम्हाला पर्याय लिहायचा असतो, त्यामुळे या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय डी. काय? 8.8 असेल किंवा 2.2, कारण आपल्याला नक्की माहीत नाही अंतरस्पर्शी आहेत की बाह्यस्पर्शी आहेत. त्यामुळे अजून एक उदाहरण आहे बघा त्याच प्रश्नापैकी. परस्परांना छेदणाऱ्या 2 वर्तुळांपैकी प्रत्येक वर्तुळ दुसऱ्याच्या केंद्रातून जाते. म्हणजे कशा प्रकारे आपण आकृती काढणार आहोत पाहूया. हे समजा एक वर्तुळ आहे, त्याचं केंद्र हे आहे, आणि दुसरं वर्तुळ मला असं काढायचं आहे की ते पहिल्याच्या केंद्रातून जाईल. ते आपण हाताने काढत असल्यामुळे आकार अगदी बरोबर येणार नाही विद्यार्थ्यांनो. हे बघा, हे ह्याचं केंद्र आहे आणि हे ह्याचं केंद्र आहे, दोन केंद्र प्रत्येक व दुसऱ्याच्या केंद्रातून जाते आणि त्यांच्या केंद्रातील अंतर दिले बघा, हे अंतर आपल्याला दिलेलं आहे 12 सेंटीमीटर.
तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या किती किती असणार आहे? त्रिज्या आकृतीवरूनच दिसत आहे बघा त्यांच्या, कारण त्रिज्या काय असते? आपलं त्रिज्या म्हणजे आपण बघा आपण मागील लहान इयत्तामध्ये शिकलो, वर्तुळ त्रिज्या म्हणजे वर्तुळाच्या केंद्रापासून ते वर्तुळापर्यंत असणारे अंतर. मग केंद्रापासून वर्तुळापर्यंतचं अंतर हेच आहे ना बघा, केंद्रापासून पहिल्या वर्तुळापर्यंतचं अंतर 12, दुसऱ्या वर्तुळासाठी पण तेच आहे. त्यामुळे त्रिज्या बरोबर काय असतं? केंद्रापासून 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 वर्तुळा पर्यंतचे अंतर बरोबर त्रिज्या असते, हे आपण शिकलो आपल्या लहान इयत्तांमध्ये. आणि त्यामुळे या ठिकाणी तुमचं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजे 12 असणार आहे. त्रिज्या किती असणार आहे? पर्याय क्रमांक बी म्हणजे 12 सेंटीमीटर. लक्षात आलं का तुमच्या? तर अशा प्रकारे ही 1 मार्काची उदाहरणं असतात. आता आपण पाहूया पुढचा भाग, वर्तुळ कंस. वर्तुळ कंस म्हणजे काय? इथे तुम्हाला वर्तुळ दिसतं आहे आणि त्या वर्तुळावर मी काही बिंदू दिले आहेत आणि एक वृत्तछेदिका मी काढलेली आहे. बघा ही जी वृत्तछेदिका आहे ती वर्तुळाला 2 बिंदू छेदली आहे, वर्तुळाला 2 बिंदू छेदली आहे आणि त्यामुळे ह्या वर्तुळाचे 2 भाग झाले आहेत. बघा वृत्तछेदिकेमुळे वर्तुळाचे 2 भागात विभाजन झाले आहे आणि हे 2 भाग वृत्तछेदिकेमुळे झालेले आहेत. आणि त्यामुळे त्याचा कुठलाही एक भाग आणि वृत्तछेदिकेचे वर्तुळावरील बिंदू म्हणजे कुठलाही एक भाग, म्हणजे हा समजा वरचा भाग मी घेतला, हा वरचा भाग जर असेल समजा हा ए वाय बी आणि वृत्तछेदिकेवरील बिंदू, वृत्तछेदिके वर्तुळावरील बिंदू वृत्तछेदिकेचे म्हणजे कोणते ए आणि बी यांनी मिळून तयार होणाऱ्या आकृतीला वर्तुळ कंस असे म्हणतात. म्हणजे काय सांगितलं इथे तुमच्या लक्षात आलं का? वर्तुळ कंस म्हणजे काय? हा जो भाग झालेला आहे तो भाग आणि वृत्तछेदिकेवरील बिंदू वर्तुळाचे म्हणजे याने बी हा जो भाग आहे याला कंस असे म्हणतात, वर्तुळ कंस. या ठिकाणी ह्या वर्तुळाचे 2 कंस झाले बघा, नाही का? मग त्यामध्ये लहान मोठे होणार तुमचे वृत्तछेदिके कुठे आहे त्यावर अवलंबून आहे. जो लहान आहे त्याला लघु कंस म्हणतात आणि जो मोठा आहे त्याला विशाल कंस असे म्हणतात. मग इथे व्याख्या दिली आहे, वृत्तछेदिकेमुळे वर्तुळाचे 2 भागात विभाजन होते, त्यापैकी 1 भाग वृत्तछेदिकेचे आणि वृत्तछेदिकेचे वर्तुळावर बिंदू यांना मिळून वर्तुळ कंस असे म्हणतात. मग जो लहान आहे त्याला लघु कंस आणि मोठा आहे त्याला विशाल कंस असे म्हणतात. तीच वृत्तछेदिका समजा अगदी बरोबर वर्तुळाच्या केंद्रातून जात असेल तर दोन्ही भाग समान होणार, पाहणार आहोत आपण पुढे. आणि त्या 2 समान भागांना अर्धवर्तुळ कंस असे म्हणतात. काय म्हणतात? अर्धवर्तुळ कंस. हे बघा, हे 2 आहेत अर्धवर्तुळ कंस आणि दोघांची मापं समान असणार आहेत. आता त्यातच आपण पुढचा भाग पाहणार आहोत, केंद्रीय कोन म्हणजे काय. हा इथे कोन आहे पण हा कोन बरोबर वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या 2 त्रिज्या मी पुढे वाढवल्यावर झालेला कोन आहे. त्यामुळे त्या कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळाच्या केंद्रावर आहे. बघा असा जेव्हा कोन असतो त्याला केंद्रीय कोन असे म्हणतात. वर्तुळ केंद्र हाच शिरोबिंदू असणाऱ्या कोनाला केंद्रीय कोन म्हणतात. ह्या आकृतीमध्ये POQ हा केंद्रीय कोन आहे. आता या केंद्रीय जसे वृत्तछेदिकेमुळे वर्तुळाचे 2 भाग झाले होते त्याचप्रमाणे केंद्रीय कोनामुळे सुद्धा होणार, बरोबर ना? पहा आकृती, केंद्रीय कोनामुळे सुद्धा तुम्हाला दिसत असतील ह्या वर्तुळाचे 2 भाग झालेले आहेत. हा एक भाग छोटा आणि हा मोठा भाग, हा मोठा भाग जो आहे तो सुद्धा केंद्रीय कोनामुळे झालेला हा भाग आहे. इथे तुम्हाला जो आकृतीमध्ये दिसत आहे तो, तर हे जे 2 भाग आहेत बघा, या ठिकाणी नावं दिलेली आहेत. इथे मी कोन ए ओ एक्स आहे आणि हा एक्स हा जो बिंदूमध्ये मी काढला आहे तो नाव देण्यासाठी. हा ए एक्स बी कंसाचं नाव कसं वाचायचं आपण शिकलो आहोत मागील इयत्तामध्ये. ए एक्स बी हा एक छोटा कंस आहे, लघु कंस, आणि
हा जो या बाजूचा जो आहे तो विशाल कंस, इथे सुद्धा लघु कंस आणि विशाल कंस हा आकाराप्रमाणे दोन भाग आहे। आता या कंसाचं मापाबद्दल आपण बघूया। कंसाचं मोजमाप करण्याची गरज आपल्याला पडणारच आहे, मग कसं करायचं मोजमाप, त्यासाठी काही नियम आहेत। तर कंसाचं माप आणि त्या केंद्रीय कोणाचं माप यांचं रिलेशन काय आहे पाहूया आपण। तर कोणत्याही केंद्रीय कोणामुळे होणारे जे दोन कंस आहेत, त्या दोन कंसापैकी एक कोण लघु कंस आहे, त्याचं माप, लघु कंसाचे माप जे आहे, तर लघु कंस हा दोन ह्या त्रिज्यांमुळे झालेला आहे, दोन त्रिज्यांमुळे झालेला आहे। लघु कंसाचे माप व संगत केंद्रीय कोणाचे माप समान असते, लघु कंस आणि केंद्रीय कोण। मग समजा या ठिकाणी हा जो तुमचा कोण आहे तो समजा 80 अंश असेल, कोण किती असेल 80 अंश असेल, तर ह्या ठिकाणी हा जो कंस आहे AXB मेजर कंस म्हणतात, मेजर कंस AXB याचं मापसुद्धा किती असणार आहे 80 अंश असणार आहे। म्हणजे हा नियम आहे की केंद्रीय कोणाचे माप व त्याच्याशी संगत जो कंस आहे त्याचं माप समान असतं। बघा, त्या मेजर कंस AXB बरोबर मेजर कोण AOB असणार आहे। मग तो दुसरा जो विशाल कंस आहे या ठिकाणी AYB त्याचं माप किती असेल, त्यासाठी आपल्याला पूर्ण वर्तुळाचं माप माहिती, पूर्ण वर्तुळ जे आहे पूर्ण वर्तुळाचे अंश 360 असतात, 360 अंश असतं पूर्ण वर्तुळाचे, आणि त्यामुळे आपला जो छोटा कंस आहे तो काय करायचा 360 मधून वजा करायचा, आपल्याला विशाल कंसाचं माप मिळतं। पुन्हा इथे उदाहरण दिलं बघा, 80 डिग्री असेल तर आपण मेजर कंस AYB कसा करणार आहोत, 360 मधून आपण काय करणार आहोत, आपल्याला माहीत असेल लघु कंसाचं माप वजा करणार आहोत, त्यामुळे 360 वजा 80 बरोबर 280 अंश विशाल कंसाचं माप येणार आहे, पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असते। हा हे आपण प्रमाण मानायचं आहे, गृहित धरायचं आहे आणि वजाबाई करायची आहे। आणि अर्धवर्तुळाचं माप किती असणार, मग पूर्ण वर्तुळ 360 असं अर्धवर्तुळाचं माप किती असणार, मग अशी तुम्हाला मी अर्धवर्तुळ कंस दाखवलं होतं त्यासाठी तुम्हाला आत्ता मी त्याचं माप सांगते, ते असणार बरोबर, कारण त्या ठिकाणी छेदिका जी व्यासातून जाते आणि त्यामुळे अर्धवर्तुळाचे दोन समान भाग होतात, आणि ते दोन समान भाग होण्यामुळे 360 निम्मे 180 अंश असणार आहे अर्धवर्तुळाचे माप। तर पुढचा भाग आपण पाहणार आहोत कंसांची एकरूपता। आपण कंस म्हणजे काय शिकलो, आता पाहूया आपण कंसांची एकरूपता म्हणजे काय। आपण बघा म्हणतो एकरूप आकृत्या म्हणजे काय, जेव्हा कोणत्याही दोन प्रतली आकृती, दोन कोणतेही दोन चौरस दिले असतील तुम्हाला, कोणतेही दोन त्रिकोण दिले असतील, आपण कार्ड पेपरवर कापले आणि एकमेकांवर ठेवले, तर त्या जेव्हा आकृत्या तंतोतंत जुळतील किंवा दोन वर्तुळं आपण कापले तंतोतंत जुळतील तेव्हा त्यांना एकरूप आकृत्या म्हणतात। तसंच कंसांच्या बाबतीतसुद्धा पाहूया आपण, दोन कंसांची मापे समान असली तर दोन कंस एकरूप असतात, म्हणजे एकाच आकृतीमध्ये दोन कंस आहेत एकाच वर्तुळामध्ये, तर मापं समान असली, जसं मापं म्हणजे त्यांचे अंश आता जे आपण पाहिले ते, तर दोन कंस एकरूप असतील। आणि या ठिकाणी पाहूया आपण, हे वर्तुळ आहे आणि या वर्तुळाचे मी हा एक AB एक कंस तुम्हाला दाखवलेला आहे पहा बरोबर, आणि हा एक दुसरा कंस दाखवलेला आहे तो आहे AB, हा एक AB कंस आहे AXB आणि हा BYD कंस आहे। बघा, दोघांची मापं या ठिकाणी समान आहेत, मेजर कोण AOB आणि मेजर कोण BOD दोन्ही समान दाखवलेत बघा, आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये होणारे कंस समान आहे, कारण केंद्रीय कोणानुसार काय कोणाचं माप आणि कंसाचं माप समान असतं, त्या मेजर कंस AXB आणि मेजर कंस BYD समान असणार आहे। हे आता एकाच वर्तुळात काढलेले मी दोन कंस आहेत कोण समान असल्यामुळे, ठीक आहे, हे दोन कंस एकरूप असणार आहेत, मेजर कंस AXB व मेजर कंस BYD, CYD नाही हे चुकून इथे सी आलेलं आहे, मेजर कंस BYD। पण समजा वर्तुळं जर अशी असतील तर, बघा मी वर्तुळं कशी काढले, एका वर्तुळात आणखी एक वर्तुळ मी काढलं आहे बरोबर ना, आणि मी तसेच दोन बघा काय काढलेले आहेत, दोन कंस काढलेले आहेत या ठिकाणी, हे एक आहे आणि दुसरं आहे, इथे सुद्धा मी दोन कंस
दोन एका वर्तुळात तीन कंस तयार केले. एक कंस मी ए बी घेतलेला आहे, एक बी सी आणि एक एफ सी, असे तीन कंस मी तयार केले. आता हे हा जो पहिली जे दोन त्रिज्या आहेत ओ ए आणि ओ बी, ओ ए आणि ओ बी ह्या दोन त्रिज्या ज्या आहेत त्या त्रिज्यांमुळे ह्या ठिकाणी दोन वर्तुळात दोन कंस तयार झाले. आता कोण तर समान आहेत, बरोबर. हा कंस 50 आहे. प्रथम आपण ह्या दोन कंसांच्या बाबतीत बोलूया, कंस डी ई आणि कंस ए बी. एकात एक दोन वर्तुळ आहेत, एककेंद्री वर्तुळ आहे. कोणाचं माप समान आहे, या अर्थी कंसाचं माप समान असणार, बरोबर. केंद्रीय कोणाच्या नियमानुसार की कोणाचं माप तेच कंसाचं माप असतं. पण कंसाचं माप आणि कंसाची त्रिज्या की कंसाची त्रिज्या म्हणजे कंसाची लांबी म्हणूया आपण थोडक्यात, त्या दोन समान नसणार आहेत. माप समान असणार आहे पण लांबी समान, ते एकावर एक मी हा भाग आणि हा भाग कापला तर एकावर एक तंतोतंत जुळतील का डी आणि ए बी? नाही, कारण त्यांच्या त्रिज्या वेगवेगळ्या आहेत. बघा ह्या छोट्या वर्तुळात त्रिज्या ओ पासून डी पर्यंत आहे, ओ ते डी एवढी आहे, आणि मोठ्या वर्तुळात त्रिज्या ओ ते ए आहे. त्यामुळे नुसतं कंसाचं माप समान असून चालत नाही किंवा केंद्रीय कोण समान असून चालत नाही, तर ती जी ते जे दोन कंस आहेत त्यांची त्रिज्या त्या एकाच वर्तुळातले असले पाहिजेत. दोन भिन्न वर्तुळं जर असतील त्रिज्या वेगळ्या असल्यामुळे ते दोन कंस म्हणजे आपल्या डी आणि ए बी समान असणार नाहीत. त्यामुळे दिलेल्या दोन कंस एकरूप होण्यासाठी एकच अट नाही तर दोन अटी पूर्ण होणे आवश्यक आहे. एक म्हणजे त्या दोन्ही कंसांच्या त्रिज्या समान असणे आवश्यक आहे, आणि दुसरं म्हणजे दोन्ही कंसांची मापे समान असणे आवश्यक आहे. त्यामुळे या आकृतीमध्ये हे दोन कंस समान असणार नाहीत. मग कुठले समान असतील? तर ए बी कंस आणि बी सी कंस हे दोन कंस समान असणार आहेत, कारण त्यांचे कोण समान आहेत आणि ते एकाच वर्तुळाच्या त्रिज्या ओ ए मध्ये समाविष्ट, ओ ए आणि ओ सी, बरोबर ना. त्यामुळे हे दोन कंस म्हणजे कंस बी सी आणि कंस ए सी समान असणार आहेत. मग तुम्ही ह्या दोन कंसांची एफ सी ह्या कंसाची जर तुलना केली तर तो यांच्याशी समान असणार नाही. बघा तुम्ही हा भाग कापून, हा भाग कापून याच्याशी लावला, जुळणार नाही का? आता त्रिज्या समान आहे पण काय समान नाही आहे, कोण कमी. हा कोण समजा 30 अंश आहे, आता केंद्रीय कोण वेगळा 30 आहे, त्यामुळे या कंसाचं माप वेगळं आहे, म्हणजे त्रिज्या फक्त समान असूनही चालत नाही. म्हणून दोन्ही अटी आवश्यक आहेत. काय म्हटलंय? दोन्ही अटी पूर्ण होणे आवश्यक आहे दोन कंस एकरूप होण्यासाठी. त्रिज्याही समान पाहिजे आणि कंसाचं मापही समान पाहिजे. म्हणून नियम काय, दोन कंसांच्या त्रिज्या आणि त्यांची मापे जेव्हा समान असतात तेव्हाच ते दोन कंस परस्परांशी एकरूप असतात. फार महत्त्वाचा हा नियम आहे कंसांच्या एकरूपतेबाबत. आता या ठिकाणी ए बी आणि बी सी हे दोन कंस एकरूप आहेत, आणि चिन्ह रूपात आपण कसं लिहिणार त्यांना, तर कंस ए बी एकरूप कंस बी सी, परंतु कंस एफ सी त्यांच्याशी एकरूप नाही. आता त्यांच्या बेरजेचा गुणधर्म या ठिकाणी ह्या कंस मी ह्याच्यावर जे चार बिंदू दिले आहेत त्यानुसार कंसांचं वर्तुळ पूर्ण वर्तुळाच्या परिघाचे भाग केले आहेत. मी अनेक कंस केले आहेत, बघा एक कंस ई डी आहे, डी सी आहे, बी सी आहे, ए बी आहे. आता यामध्ये बेरजेचा नियम फार सोपा आहे. दोन कंस या ठिकाणी आपण घेऊया, कंस ए बी सी आणि दुसरा कंस पुढे त्यापुढे सी डी ई. तर ह्या दोघांमध्ये हा एक बिंदू सामायिक आहे दोघांमध्ये. मी हा कंस घेतला पहिला ए बी सी आणि पुढे सी डी ई, आणि दोघांमध्ये सी हा बिंदू सामायिक आहे. त्यामुळे हा कंस आणि जसे आपण संख्यांची बेरीज करतो त्याप्रमाणे ह्या दोन कंसांची तुम्हाला बेरीज करता येईल, आणि त्यामुळे त्या दोन कंसांची बेरीज काय होईल, मेजर कंस ए बी सी अधिक मेजर कंस सी डी ई, बरोबर बरोबर होणार पूर्ण मोठा कंस मेजर कंस ए सी ई. पण जर आपण कंस ए बी सी म्हटला आणि दुसरा कंस आपण बीने सुरुवात केला, समजा बीपासून सुरुवात केला कुठपर्यंत, कंस ए बी सी आणि दुसरा कंस म्हटला मी बीपासून कुठपर्यंत इथपर्यंत पूर्ण तुम्ही घेतला, तर त्यांची बेरीज बरोबर येईल का? नाही, कारण दोघांमध्ये फक्त एकच बिंदू सामायिक पाहिजे तरच आपण बेरीज अशी करू शकतो. इथे पूर्ण बीपासून सीपर्यंत एवढा संच जो आहे बीपासून सीपर्यंत दोघांमध्ये सामायिक झाला, बरोबर ना. ए बी सी आणि बी ते ई हा मी मोठा कंस म्हणते, बीपासून सुरुवात करून दुसरा कंस इथून घेतला आहे बी ते ई, तर यामध्ये हा पूर्ण एवढा पट्टा बी सी एवढा पट्टा सामायिक आहे.
आणि त्यामुळे त्यांची बेरीज काय येणार नाही, ए बी ई ह्याच्या एवढी येणार नाही आहे, कारण पूर्ण एक पट्टा बी सीचे सर्व बिंदू सामायिक आहेत. म्हणून कंस ए बी सी आणि कंस बी सी ई यांच्या मापांची बेरीज ही कंस ए बी एवढी येणार नाही. म्हणजे दोन कंसांच्या बेरजा करायला, दोन किंवा अधिक बेरजा करण्यासाठी त्यांच्यामध्ये सामायिक बिंदू असला पाहिजे, तो फक्त एकच सामायिक बिंदू असला पाहिजे, एक आणि एकच. आता पुढे पाहूया महत्त्वाचा भाग, एकरूप कंस आणि संगत जीवा. एकरूप कंस आणि संगत जीवा म्हणजे काय? कंस आणि जीवा यांचाही संबंध आहे. मग तुम्हाला जसं आपण म्हटलं की वृत्तछेदिका हा, लक्षात ठेवा वृत्तछेदिका ही जीवेचाच भाग असते, तर ह्या आकृतीमध्ये एका वर्तुळामध्ये दोन जीवा आहेत आणि ह्या दोन जीवामुळे दोन कंस झालेले आहेत. बघा, एका वर्तुळाच्या एकरूप कंसाशी संगत, हे काही नियम आहेत आपले, ते नियम पाहूया आपण. एकरूप कंसाशी संगत जीवा एकरूप असतात म्हणजे काय? तर या आकृतीमध्ये तुम्हाला दिसत असेल ए बी ही एक जीवा आहे आणि सी डी ही एक जीवा आहे. आता त्या जीवा म्हणजे वृत्तछेदिकाच आहे, त्यामुळे त्यांच्यामुळे दोन कंस झाले आहेत. ह्या जीवेमुळे झालेला हा कंस आहे ए एक्स बी, ह्या जीवेमुळे झालेला हा कंस आहे सी वाय डी. आता कंस एकरूप आहेत, त्यामुळे त्यांच्याशी संबंधित जीवासुद्धा एकरूप असतात. ते कंस एकरूप असतील, एकाच वर्तुळाचे एकरूप कंसांचे संगत जीवा एकरूप असतात. ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये हे दोन कोन ए ओ बी आणि कोन सी ओ डी एकरूप म्हटलेले आहेत. कोन, आता कोन एकरूप आहेत दाखवलेलं त्या ठिकाणी आकृतीमध्ये. आता केंद्रीय कोन असल्यामुळे ते केंद्रीय कोनाचे माप हे कंसाचे एकरूप असते का, किंवा कंसाचे माप केंद्रीय कोना एवढे असते, त्यामुळे ए एक्स बी कंस आणि सी वाय डी कंस समान आहेत आणि त्या कंसांचे ते दोन्ही कंस समान एकरूप आहेत आणि त्यांच्याशी संलग्न ह्या जीवा आहेत, त्यामुळे ह्या दोन्ही जीवा ए बी आणि सी डी एकरूप आहेत. हा एक गुणधर्म आहे एकरूप कंसाने त्यांच्याशी संगत जीवांचा. आणि त्या उलट आता एकरूप जीवा आणि संगत कंस, जर एकाच वर्तुळात दोन जीवा एकरूप असतील तर त्यांच्याशी संगत कंस एकरूप असतील. तीच आकृती आपण पाहूया. आता इथे जीवा एकरूप दिलेला आहेत मला, एकरूप जीवा आहेत, कारण एकाच वर्तुळात किंवा दोन एकरूप वर्तुळ असतील तरीसुद्धा त्या जीवा एकरूप असतील, त्यांच्याशी संगत कंस एकरूप असतात. हे दोन वर्तुळ आहेत, दोन जीवा डी ई आणि ए बी याला एकरूप दिलेले आहेत आणि त्यामुळे हे दोन कंस कोण जे आहेत डी सी ई आणि कोण ए सी बी, कारण एकाच वर्तुळातील एकरूप जीवा असल्यामुळे त्यांच्याशी संगत देत कोणते एकरूप आहेत, म्हणजे एकाच वर्तुळात एकरूप जीवा वर्तुळ केंद्राशी एकरूप कोण करतात, हा एक नियम आहे. त्या नियमानुसार त्या जीवा एकरूप, त्यामुळे कोण एकरूप आणि त्यामुळे त्यांच्याशी संगत कंस हे समान मापाचे आहेत. म्हणजे हा एक नियम आहे की एकाच वर्तुळाच्या दोन जीवा एकरूप असतील तर त्यांचे संबंधित कंस किंवा संगत कंस एकरूप असतात. म्हणजे आज आपण इथे इथपर्यंत आपण कोणते भाग शिकलो, आपण महत्त्वाचे घटक शिकलो की ज्या दोन ज्या कोणाचा शिरोबिंदू वर्तुळावर असतो त्याला केंद्रीय कोन म्हणतात. त्यानंतर कंसाचे माप म्हणजे काय आपण पाहिलं, केंद्रीय कोन जो आहे त्या लघु कंसाच्या मापा एवढा असतो, विशाल कंस हा 360 लघु कंस वजा केला असता येतो, पूर्ण वर्तुळाचे माप 360 असते, अर्धवर्तुळाचे माप 180 असते, एका वर्तुळाच्या त्रिज्या आणि मापे समान असतील तरच कंस एकरूप असतात, दोन कंसांची बेरीज करता येते त्यासाठी त्यांच्यामध्ये फक्त एकच बिंदू सामायिक पाहिजे, आणि आत्ता पाहिलेला नियम एकाच वर्तुळाच्या एकरूप कंस असतील तर जीवा एकरूप असतात आणि त्या उलट जीवा एकरूप असतील तर कंस एकरूप असतात, हे जे आता आपण पाहिलं त्याप्रमाणे. आता तुमच्या सराव संचातील आपण एक प्रश्न पाहणार आहोत. तुम्हाला इथे आकृती दिलेली आहे सराव संचमधली आणि आकृतीवरून आधारित हा प्रश्न आहे. ही पहा आकृती. प्रश्न असा आहे की आकृतीमध्ये केंद्र सी वर्तुळावर डी सी जी ए डी सी सॉरी डी जी आणि डी जी ई एफ हे बिंदू आहेत आणि कोन ई सी एफ, कोन ई सी एफ म्हणजे कोणता बघा, कोण आपण इथे लिहूया, कोन ई सी एफ म्हणजे हा जो दिलेला आहे हा कोन, त्याचं माप दिलेलं आहे 70 दिलेलं आहे आणि कंस डी जी एफ, कंस डी जी एफ म्हणजे हा वरचा मोठा कंस जो आहे तो तुम्हाला मोठा कंसाचा आपण माप लिहूया इथे,
मोठा कंस जो आहे त्याचं माप दिलेलं आहे 200 अंश, 200 अंश दिलेलं आहे। तो प्रश्न असा आहे, तर कंस डीई आणि कंस डीईएफ यांची मापे ठरवा। कंस डीई म्हणजे हा आणि कंस डीईएफ, डीईएफ म्हणजे पूर्ण कंस, डी आपण इथे काढूया डीईएफ पूर्ण कंस, यांची माप आपल्याला विचारलेली आहे। सॉरी, तर कंस डीईचं माप किती असणार आहे ते उदाहरण आपण सोडवणार कसं? दिलेले जे कंस आहेत त्यावरून आपल्याला सोडवायचं आहे। प्रथम पहा, हा कोण तुम्हाला दिलेला आहे, केंद्रीय कोण सी, बरोबर। केंद्रीय कोणाचं आणि संगत कंसाचे माप समान असतं, त्यामुळे कंस ईएफचं आपल्याला माप मिळणार आहे। कंस आपण इथे लिहूया, कंस ईएफ, कंस ईएफ किती असणार आहे, 70 अंश असणार आहे, बरोबर। कारण आपण लिहायचं का लिहिणार, आपण केंद्रीय कोण कुठला आहे त्याचा, केंद्रीय कोणाचा गुणधर्म, म्हणजे तुम्ही पूर्ण लिहायची गरज नाही, केंद्रीय कोणाचा गुणधर्म असं लिहिलं की लक्षात येतं की केंद्रीय कोण व कंस समान असतात। त्यामुळे आपल्याला ईएफचं माप आपल्याला कळलेलं आहे 70 अंश, ठीक आहे। आता पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं आपण, आपल्याला माहीत आहे पूर्ण वर्तुळाचे माप, पूर्ण वर्तुळाचे माप बरोबर 360 अंश, बरोबर ना। म्हणून आपण काय करू शकतो, आधी प्रथम आपण काय करूया, हा 200 आहे वरचा, वरचा किती आहे, वरचा 200 आहे पूर्ण कंस, हा इथून इथून ते इथपर्यंत, आणि हा सुद्धा आपल्याला कळला, ह्या दोघांची आपण प्रथम बेरीज करू, म्हणजे कंस कुठला, मेजर कंस डी जी एफ अधिक मेजर कंस ई एफ जो छोटा आता आपण काढला तो, त्यांची आपण बेरीज करू, म्हणजे 200 अधिक 70, म्हणजे त्यांची बेरीज किती येणार आहे, 270 अंश, बरोबर। आणि म्हणून आता आपल्याला हे पूर्ण हा पट्टा आपल्याला कळलेला आहे इथून, बरोबर ना, हा इथून इथपर्यंत, मग आपल्याला काढायचं काय, डीई काढायचं आहे, बरोबर ना। मग आपण प्रथम डीई काढूया, आता आता आपल्याला डीई मिळेल, मग डीईसाठी काय येणार, म्हणून डीई बरोबर मेजर कंस, मेजर कंस डीई बरोबर एकूण वर्तुळाचे माप 360 असते, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, त्या 360 मधून आपण 270 वजा करणार आहोत, वजा केल्यावर आपल्याला किती उत्तर येणार आहे, वजा केल्यावर बघा 0 6 16, 16 तून 7 गेले 9 राहिले, 90 अंश किती येणार आहे उत्तर, 90 अंश येणार आहे। म्हणजे आपल्याला कोणाचं माप मिळालं बघूया, कंस डीई, हा कंस डीई आपल्याला मिळाला तो आहे 90 अंश, बरोबर। हा आपला गणिताचा एक भाग झाला। आता दुसरा भाग काय आहे, दुसऱ्या भागामध्ये आपल्याला मेजर कंस डीई एफ विचारलं आहे, म्हणजे हे जे दोन छोटे तुकडे आहेत की नाही, डीई आणि ई एफ यांची बेरीज, म्हणून मेजर कंस, मेजर कंस डीई एफ बरोबर कंस डीई आणखी कोणता, दुसरा कंस ई एफ आहे, त्या दोघांची आपण बेरीज करूया। डीई किती आहे, डीई आता आपण काढला 90 अंश, अधिक ई एफ आपण आधीच काढला होता 70 अंश, आणि त्यामुळे त्यांची बेरीज होणार आहे दोघांची 9 आणि 7 16 160 अंश। अशा प्रकारे आपण इथे ह्या ठिकाणी या कंसावर आधारित एक उदाहरण पाहिलेलं आहे। आज आपण या भागात इथेच थांबूया, थँक्यू। आज आपण या भागात इथेच थांबूया। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओंचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील। मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा, धन्यवाद।